एका लग्नाची दुसरी गोष्ट. मुझे मालूम था कि तुम्ही नाही जाणार हनीमूनला. कसं काय रे? असच. अरे वा, मी तुला भविष्य वगैरे कळत वाटत मानव. गुड गुड, म्हणजे पुढच्या वेळेस काही मोठा प्लॅन करण्याच्या आधी तुला विचारायला पाहिजे की भविष्यात काय घडणार आहे. म्हणजे याला फ्रॅक्चर होणार आहे आधीच कळलं असतं तर आमचे पैसे नसते ना वाया गेले. काय विश्वजितला अपघात झालाय? विश्वजित नाही रे, आदिनाथ. आता आदिनाथ कोण? असं काय करतोयस मानव? आदिनाथ माझा नवरा रे. घनश्याम श्रीपाद काळे असं नाव आहे त्याच. हो का? हे माहिती आहे ना तुला? मग दरवेळेस चुकीचं नाव का घेतोस तू? एकदा हत्ती आणि मुंगी लपाचपी खेळत असतात. हत्तीवरती राज जास्त, मुंगी देवळात लपते. पण हत्ती बरोबर तिला शोधतो. कसा? कसं काय? कसं काय? कारण देवळाबाहेर हत्तीला तिच्या चपला दिसल्या. वा, गुड वन, गुड वन. एक मिनिट, एक मिनिट. काय झालं? कन्हा, मी तुला मारतोय इथे, पण तू एकदाही विवळला नाहीस, ओरडला नाहीस. तुला दुखलं नाही इथे? नाही नाही, दुखलं नाही. अरे हसू नको. दिस इज सिरियस. दिस इज डॅम सिरियस. मी त्याला जोक सांगितला, आम्ही दोघं हसलो. मी त्याला टाळी द्यायला गेलो, टाळी हुकली आणि त्याच्या दुखऱ्या पायावर ती थाप बसली. ओरडली असतीस ना, दुखला असत ना? पण घना ओरडला नाही, त्याला जाणवलंच नाही, त्याच्या पायाचं सेन्सेशन गेलंय. माता, हिज पाय इज डेड. त्याला डॉक्टर कडे न्यावं लागणार आहे. हे भयंकर आहे. काय म्हणतोस रे दिगंबरा? नाही बाबू, ऐक माझं, ऐक. तू लहान आहेस अजून. काय 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 झालंय? राधा, लोक माझा पाय कापायला निघाले. काय नाही ग बाळा, ऐक. काय 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 काय? हे बघ राधा, काय झालंय की हे मगाशी गप्पा मारत होते ना घना बरोबर, तर यांनी घनाच्या पायावर चापटी मारली. चुकून मारली, अगदी चुकून. पण घनाला काही कळलं नाही ग. पायाचं सेन्सेशन गेलं त्याच्या. आणि तू काळजी करू नकोस, मी याला डॉक्टर कडे घेऊन जाणार आहे. राधा, हे बघ घना, आपण आज काय तो निर्णय घेऊन टाकूया. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. मी नेते घनश्यामला हॉस्पिटल मध्ये. अरे मी कधी पुसणार हेच सांगतो या सगळ्यांना. कुहू बाळा, जरा जा काही वाच लिही, वेगळीकडे मन रम. अगं पण नाही, दादाचा पाय असा. मी आहे ना बाळा, आहे ना मी. आहो. चला तुम्ही चला. ठेवतो खाली. आई आई ग, आई ग मेलो ग. काय ना, थोडं राहणार दुःख परी. आई ग, आई ग, आई ग. आई आखडला पाय माझा. आई ग, आई ग, आई ग, आई ग, आई ग देवा. गेलेत सगळे. बरं, ओव्हर ऍक्टिंग होते तुझी. गेलं का होते बोलायला? माझा पाय कापला गेला असता. म्हणून मला आवडत नाही खोटं बोललेलं, कारण एक खोटं लपवायला हजार वेळा खोटं बोलायला लागतं आणि रिडिक्युलस. शी, माझी चूक झाली, मला माफ कर लेडी हरिश्चंद्र. हो बरं, मला निदान पाणीपुरी तरी मिळणार आहे का खायला? बेटा घनश्याम, काय झालंय ना, आपल्या पायाला दुखापत झालीय ना. माशी दुखापत झालेली असते ना, आंबट वगैरे खाऊ नये. माझा पाय बरा आहे. हे बघ, हे बघ, हे बघ, माझा पाय, माझा पाय बरा आहे. आता मला मिळणार आहे का पाणीपुरी? हे सगळं तू घरी करून दाखव. चल आता घरी, चल नाचून दाखव. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.